हॅलो फ्रेंड्स, प्राचीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. प्रत्येक पूजेमध्ये प्रसाद म्हणून दाखवला जाणारा अतिशय पौष्टिक असा प्रसादाचा शिरा आपण पाहणार आहोत. यासाठी एका पॅनमध्ये मी अर्धी वाटी तूप घेतलेले आहे. तूप छान गरम झाले की त्यामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे. आता हा रवा सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपला रवा छान भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये तुम्ही आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स जसे की काजू, बदाम आणि मनुके घालून छान मिक्स करून भाजून घ्यायचे आहे. आता यामध्ये एक केळ व वेलची पावडर बारीक करून मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये एक वाटी रवा असेल तर दोन वाटी गरम करून उकळून घेतलेलं दूध घालून हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे. रवा छान मिक्स झाला की त्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचे आहे. आता यामध्ये आपल्या आवडीनुसार साखर घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचे आहे. रवा छान मिक्स झाला की त्यावरती झाकण ठेवून अजून 2 ते 3 मिनिटांसाठी हा शिरा शिजून द्यायचा आहे. तीन ते चार मिनिटांनंतर पुन्हा एकदा हा रवा छान परतवून घ्यायचा आहे. तयार आहे आपला मस्त, पौष्टिक आणि चवीला तितकाच अप्रतिम असा प्रसादाचा शिरा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.